सहकार प्रणेते विठ्ठलराव विखे पाटील विठ्ठलराव विखे पाटील हे महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीतील एक आघाडीचे कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत त्यांचे संपूर्ण नाव विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील असे होते आज महाराष्ट्रात सहकारी चळवळीचा बराच प्रसार झाला आहे साहजिकच सहकार महर्षी म्हणून मिरवणारे अनेक पुढारी जागोजागी आढळून येतात परंतु सहकार महर्षी या किताबाचे महाराष्ट्रातील खरेखुरे मानकरी कोण असतील तर ते विठ्ठलराव विखे पाटील हेच आहेत सहकार चळवळीच्या पायाभरणीच्या कार्यात त्यांचा महत्वाचा सहभाग होता सहकारी क्षेत्रातील त्यांची कामगिरी अत्यंत मोलाची समजली जाते विठ्ठलराव विखे पाटील यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील लोणी बुद्रुक या गावी एक जुलै अठराशे सत्त्याण्णव रोजी झाला ते ग्रामीण भागातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आले होते आणि त्या काळात महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शिक्षणाचा फारसा प्रसार झालेला नव्हता साहजिकच विठ्ठलरावांना शिक्षणाचा विशेष लाभ झाला नव्हता परंतु त्यांची जिद्द एवढी दांडगी होती की शिक्षणाचा अभाव हा त्यांनी त्यांच्या प्रगतीच्या मार्गातील अडसर बनू दिला नाही ते स्वतःच शेतकरी कुटुंबातील असल्याने सामान्य शेतकऱ्यांच्या दुःखाची व हालाखीची त्यांना चांगली जाणीव होती त्यातूनच या शेतकऱ्यांच्या हितासाठी काहीतरी करून दाखवण्याची तळमळ त्यांच्या ठिकाणी निर्माण झाली विखे पाटलांनी तेवीस जानेवारी एकोणीसशे तेवीस रोजी आपले जन्मगाव लोणी बुद्रुक या ठिकाणी पहिली लोणी बुद्रुक सहकारी पतपेढीची स्थापना केली ही पतपेढी केवळ भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील सहकारी तत्वावर स्थापन झालेली पहिलीच पतपेढी ठरली त्यानंतर त्यांनी गावोगावी सहकारी पतपेढ्या स्थापन करण्याची मोहीमच हाती घेतली या सहकारी पतपेढ्यांच्या माध्यमातून गरीब व गरजू शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला दहा डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी राजुरी या गावी विठ्ठलरावांनी आदिवासी समाजासाठीही सहकारी सोसायटीची स्थापना केली सन एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये गोदावरी प्रवारा कॅनॉल खरेदी विक्री संघाची स्थापना केली त्याच्या स्थापनेत विखे पाटलांनीच पुढाकार घेतला होता एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये मध्ये त्यांनी सहकारी तत्वावरील शेती संस्था स्थापन केली विठ्ठलराव विखे पाटील यांचा काही काळ राजकारणाशीही संबंध आला होता अहमदनगर जिल्हा लोकल बोर्डचे ते काही काळ सदस्य होते ब्राह्मणेत्र चळवळ व सत्यशोधक चळवळ या चळवळींत त्यांनी भाग घेतला होता या चळवळींतून येथील बहुजन समाजाच्या उत्कर्षाचा मार्ग निघू शकेल असे त्यांना वाटत होते तथापि पुढील काळात मात्र त्यांनी राजकारणापेक्षा क्षेत्रावरच आपले लक्ष केंद्रित केले सतरा डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी विठ्ठलराव विखे पाटील आणि त्यांचे इतर सहकारी यांनी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढील अडीअडचणींचे निवारण कसे करता येईल यावर विचार करण्यासाठी बेलापूर येथे एक बागायतदार परिषद आयोजित केली या परिषदेत शेतकऱ्यांसाठी सहकारी तत्वावर साखर कारखाना सुरू करण्याची कल्पना पुढे आली पुढे विखे पाटलांनी ही कल्पना लगेच उचलून धरली शेतकरी सहकारी साखर कारखान्याची उभारणी हा एकच जणू त्यांनी घेतला होता आपले हे स्वप्न साकार व्हावे म्हणून ते एखाद्या झपाटलेल्या माणसाप्रमाणे कामाला लागले शेतकऱ्यांपर्यंत जाऊन ते त्यांना सहकारी तत्वावरील साखर कारखान्याचे महत्व पटवून देऊ लागले शेतकऱ्यांकडून आवश्यक ते सहकार्य मिळवून कारखान्याच्या भागभांडवलाची उभारणी करणे कारखान्याच्या मंजुरीसाठी शासकीय पातळीवर प्रयत्न करणे कारखान्याच्या हाती घेतलेल्या कामांचा पाठपुरावा करणे इत्यादी कार्यांत विठ्ठलरावांनी स्वतःला पूर्णपणे गुंतवून घेतले होते त्यांच्या या अथक प्रयत्नांना अखेरीस यश येऊन सतरा जून एकोणीसशे पन्नास रोजी प्रवरानगर जिल्हा अहमदनगर येथे भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना उभा राहिला या कारखान्याचे औपचारिक उद्घाटन मात्र तब्बल दहा वर्षांनी म्हणजे पंधरा मे एकोणीसशे एकसष्ट रोजी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले हा कारखाना भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातीलही सहकारी तत्वावरील पहिलाच साखर कारखाना होय विठ्ठलराव विखे पाटलांनी शैक्षणिक क्षेत्रातही महत्वाची भूमिका बजावली आहे विशेषतः बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणाला चालना मिळावी अशी त्यांची मनापासून इच्छा होती कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचे हे उद्दिष्ट असल्याने त्यांना कर्मवीरांच्या कार्याविषयी आस्था वाटत होते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याशी त्यांचे निकटाचे संबंध होते अहमदनगर जिल्ह्यात रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळा व महाविद्यालय यांची स्थापना करण्यात तसेच या शाखांना आर्थिक मदत मिळवून देण्यात कर्मवीरांना खूपच सहकार्य केले होते रयत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती विठ्ठलराव विखे पाटलांना सामाजिक कार्यातही रस होता त्यांच्या नेतृत्वाखालील प्रवरानगरच्या सहकारी साखर कारखान्याने सामाजिक कार्यासाठी अनेक धर्मादाय संस्था स्थापन केल्या होत्या त्यांच्या सामाजिक शैक्षणिक व सहकारी क्षेत्रांतील कार्याच्या गौरवार्थ पुणे विद्यापीठाने त्यांना डिलीट तर राहुरीच्या कृषी विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सायन्स या पदव्या बहाल केल्या होत्या भारत सरकारने सव्वीस जानेवारी एकोणीसशे साठ रोजी पद्मश्री हा सन्मान देऊन त्यांच्या कार्याचा उचित गौरव केला होता आशा या महान सहकार महर्षीचे सत्तावीस एप्रिल एकोणीसशे ऐंशी रोजी निधन झाले विठ्ठलराव विखे पाटलांच्या कार्यकर्तृत्वास विनम्र अभिवादन करतो, करतो। जय हिंद जय महाराष्ट्र